हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन. आजचा जो आपला टॉपिक आहे हा थोडासा युनिक पण आहे, आणि याआधी आपण गावाकडची वाट या टॉपिकवर एक व्हिडिओ बनवून झालेला आहे. सो एक गावाकडचाच टच असलेली गोष्ट आज आपण व्हिडिओत बघणार आहे. तुम्ही माझ्या मागे जो बघताय हा आहे खापरावरच्या पुरणपोळीचा सेटअप आहे. सो आता तुम्हाला लक्षात आलंच असेल की आपला हा जो व्हिडिओ आहे हा पुरणपोळीशी रिलेटेड आहे, ज्याला खानदेशात मांडे असं पण म्हटलं जातं. सो ती पुरणपोळी कशी बनवली जाते खापरावरची ते दाखवण्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवतोय. सो स्टे ट्यून. आणि युजली काय होतं की हा व्हिडिओ बनवायला मागचं रिझन हेच आहे की सध्या शहरी भागात किंवा सिटी एरियामध्ये खापर काय असतं किंवा खापरावरची पोळी काय असते हे आपण युजली अनुभवत नाही. आपण परचेस करतो, एक तर मग घरी तव्यावरचीच पोळी बनवून घेतो, पण सणावाराला खापरावरची पुरणपोळी खाण्याचं खूप जास्त मोठं रिच्युअल असतं. सो ते हळूहळू चाललेलं नाहीस होत चाललंय. सो ते जागं ठेवण्यासाठी हा व्हिडिओ बनवला. सो मी तुम्हाला दाखवतो, आणि त्यातलं तर ती आजीच्या हातची असली पुरणपोळी की अजून जास्त टेस्टी असते. सो स्टे ट्यून, आपण आज बघूया खापरावरची पोळी कशी बनवली जाते. सेटअप रेडी झालेला आहे आपला पुरणपोळी बनवण्यासाठी. पुरणपोळी बनवायला सुरू झालेली आहे. हे आपलं पुरण ही माझी आजी आहे, पुरणपोळ्या बनवण्यात मास्टर आहे एकदम. आम्ही जेव्हा केव्हा गावाला येतो तेव्हा आजीला आवर्जून सांगतो की पुरणपोळी खायची तुझ्या आजी असं, आणि ती पण खापरचीच. पोळी खापरावर टाकलेली, आता बघताय थोड्या वेळात आपली पोळी भाजून होईल.
अशा पद्धतीने पुरणपोळी बनवली जाते खापरावरची। सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहा, आणि असेच खूप सारे व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येणार आहे। सो स्टे ट्यून, स्टे हेल्दी, स्टे सेफ। थँक्यू सो मच।